जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। मग राधिका सुभेदार कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटणार आहे मला? छानच वाटणार आहे की नाही? अगं असं नॉर्मल उत्तर दे नको ग, मी इंटरव्ह्यू घेतोय तुझा, स्वयंसिद्धाकडून आलोय, रेवतीने पाठवलंय मला। खरंच माझे डोळे पण सेम आहेत बघ, रिपोर्टर रेवत फ्रॉम स्वयंसिद्धा। तर माझा असा पहिला प्रश्न आहे की आता कसं वाटतंय तुम्हाला? तरीही छानच वाटतंय। असं नाही ग, असं भाषणात तू कसं बोलतेस, असं छान काहीतरी उत्तर दे ना। म्हणजे आता एवढं मोठं संकट होतं ते आता दूर झालं, तर आता कसं वाटतंय तुम्हाला? शेतकऱ्यांचे पेपर्स त्यांना परत दिले त्यामुळे मला छान वाटतंय। ते तर तुम्ही देणारच होता तो, मी त्याबद्दल नाही विचारते हो, म्हणजे पुढचा प्लॅन काय आहे तुमचा? आता काय असणार आहे प्लॅन सौमित्र? अगं मी आता रिपोर्टर म्हणून नव्हतं का विचारत, मग जनरल विचारतोय आजचा प्लॅन काय? काय असणार प्लॅन? ऑफिस, ऑफिस झाल्यानंतर घरी। बोर आहे यार राधा, चल ना मस्त काहीतरी सेलिब्रेशन वगैरे करूया ना, इतका छान मूड आहे, चल डिनरला जाऊया। डिनर? नाही नको, घरी जाऊया त्यापेक्षा। नाही घरी वेळ देणं झालेलं नव्हतं, त्यापेक्षा आधी घरी जाऊया आपण, मी मस्तपैकी पराठे बनवते, तुला आवडतील, चल। बोरेस यार राधा, काय टिपिकल बायकांसारखी वागतेस यार तू, म्हणजे तू आता घरी जाणार, मग स्वतःच स्वयंपाक करणार, स्वतःच गरम गरम पराठे करणार, त्यापेक्षा चल मस्त हॉटेलला जाऊया, कोणीतरी आयतं तुला मस्त जेवण देणार आहे, मस्त वेगवेगळ्या डिशेस, अरे मस्त चल ना, टेक अ चिल पिले यार। चिलपिले? काय बोलतेस तू? अरे चल ना यार भाई, हार्ड आहे तू, हार्ड आहे भाई, हार्ड, चल मस्त जाऊया डिनरला। सॉरी डिस्टर्ब केलं का? नाही, जरा जास्तच साळसूत झालंय। नाही रे बाबा, काही डिस्टर्ब वगैरे केलेलं नाही, आमचा आजच्या जनरल टाइमपास चाललेला आहे, तसंही माझी वेळ झाली आहे, मी निघतो, मला एक दोन माणसांना भेटायचंय, पटकन भेटून येतो, मीटिंग आटपून येतो, या चल बाय बाय गुरु, बाय बाय। सॉरी मी म्हणजे नॉक केलं होतं, पण जरा बोलायचं होतं। बोला। काही नाही, मला अजून एक संधी देशील का? असली संधी? हो, तुम्हाला नोकरीवर ठेवून घेतलंस, आता सगळं परत पहिल्यासारखं सुरळीत होईल, याबद्दल तुला थँक्यू म्हणायचं होतं, तुझे आभार मानायचे होते। हो, कसले आभार, काय बोलताय तुम्ही? नाही फक्त यावेळेला नुसतं तोंडानं थँक्यू न म्हणता मला काहीतरी करायचं होतं राधिका तुझ्यासाठी, तुला डिनरला घेऊन जायचं होतं। डिनर? हां, तसे आपण खूप दिवसात कुठे बाहेर जेवायला गेलेलो नाही आहोत, तर जाऊया का प्लीज? म्हणजे तू आलीस तर मला बरं वाटेल। विचार करून सांगते। थँक्यू, चालेल मी वाट बघतो। यांना हे असं अचानक कसं काय सुचलं?